नमस्कार, हाँ शुभलक्ष्मी उलयता। आज नी हाँ तुमका हेपळ्या मेथयेची भाजी का म्हणता हेपळे अशी असता। ही मेथयेची चुडी गावता, ती किदें करपाची? आता हिजी भाजी करपाची। आणि तेका लागून साहित्य किदें जाय? तर एक घेतल्या हिरवी मिरची, सोय घेतल्या, ही कात्तले चार काने घेतल्या, आणि मीठ, आणि भितर घालपाक तूर डाळ बे उदकान घातल्या, 10 मिनटां जाली हिका। आणि ही आता न्ही विदाउट ऑयल, जे तेला शिवाय कशी करप ती बी रुचकर आ ती तुमकां दाखयता। ते आणि ही न्ही अशीच पानां बीन काडप ना, आमी तेलान करता पळय तेका अशीच पानां काडटा पळय तशी काडप ना। तर ही कितें करप? हांगा आतां तेंच्यांनी बांदलेले आसता पळय हांगा ही पळय दोरी, थंयच्यान न्ही हांगा फुडल्यान कट करप, दाखयता तुमकां। ही पळया आतां ही हांवें कट केल्या। ही पळया ही दोरी हेंची बांदलेली आसता ही पळय दोरी, तिच्याक मातशी वयर धरली आनी कट केली ही पळय अशी। आनी आतां हितून कितें आसा बीन जर अशें दुसरें झाड बीन न्ही जर पळोवपाचें। आनी ही भाजी धुवपाची, आतां ही हांव धुतां, काने बीन शिंता सगळें आनी तुमकां रेडी करून दाखयता। आतां ही हांवें भाजी मीठ घालून धुली आणि क्लीन धुवपाची मात। आणि हे असा भाजी शिंदलेली, हिरवी मिरची, सोय, दाळ, तूर दाळ आणि कांदो हे आता सगळे असा ते एका तोपान घालपाचे आणि शिजत दवरपाचे। फक्त ही सोय मागीर घालूया, सोय आणि एक पिंच साखर आणि मीठ हे लास्ट घालपाचे। आता हे 1, 2, 3 आणि ही मिरची ही शिजत घालता तोपान, तेल घालप ना। हे पळया हातून सगळे आता घातले, पळया भाजी, दाळ, कांदो आणि मिरची। आता हितून गरम उदक घालूया इल्ले आणि शिजत दवरूया। हे पळय अर्द कप गरम उदक घेतले ते घालता आणि हे पोना घालूया आणि हे असे मी धापूया आणि हे धापता आणि गॅसीर दवरता। आणि ही पळय सोय, मीठ आणि एक पिंच साखर मागीर घालूया शिजल्या उपरांत। आणि कितें जाणा हितून सांगता न्ही, आतां हांवें ही भाजी फुडली घेतलेली पळय चुडी, ती न्ही तळणी आसली आ, आणि थोडी एक एकदां न्ही पळय ते देड आसता ते दाखयता तुमकां। हे पळय तेका देड म्हणटा, ते जून बीन आसता, ते जून आसता पळय तेन्ना हांवें घेतले पळय तेच्याकू मातशी वयर घेवप शिंता आसतना, म्हणजे मातशी वयर कातरप सुर्ये आणि मागीर तो भाग घेवप। कित्याक जाणा म्हणजे भितर देटाचे हे येता, नाजाल्यार आमी दुसरे तरेन भाजी करता तितून फक्त लिवजूत म्हणजे पानां घालता न्ही आणि असं येता। आणि आता ही हांव शिजत दवरता। हे पळय आतां हेका 15 मिनटां सुमार जाली आणि आतां भितर आमी सोय घालूया। आणि हे भाजयेक मातशी सोय जादात घालपाक जाय, मागीर तिका रूच बरी येता। पिंच साखर, एक पिंच आणि मीठ घालूया चवी प्रमाणे आणि धवळूया। आणि परत धापून दवरूया। ही पळया आतां हेका सारकी बारीक घेशीर न्ही सारकी हांव 45 मिनटां लागली, 40 मिनटां जर सारकी जावन गेली। आणि आतां ही पळया सुकले उदक हे पळया आणि बरी शिजली आणि पळया कितली सुंदर दिसता पळया। अशी भाजी जावपाक जाय, अशी तुमी तुमच्या घरा करा खाया। आतां हांव तुमकां सर्व करून दाखयता। हे पळया आतां हे रेडी टू सर्व केल्या मेथयेची भाजी। आणि अशी भाजी न्ही बरी टेस्टीक लागता, तुमी मुद्दाम करून पळया खाया। आणि मागीर म्हाका लायक करा, शेअर करा, सबस्क्रायब करा, सबस्क्रायब मातशें यादीन करा, बरे कॉमेंट्स करा। आणि आतां तुमचो टायम काडून तुमी म्हजे पळयता न्ही रेसिपी, तेका लागून हांव तुमकां मनापासून सांगता खरेंच देव बरें करूं।